सिल्वर पापलेट मासा आता महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून ओळखला जाणार. सिल्वर पापलेट मासा हा महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे. सिल्वर पापलेटला यापुढे महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून ओळखलं जावं अशी घोषणा राज्याचे वन सांस्कृतिक आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय परिषदेत केली आहे. मुंबईतील मत्स्यपालन, पशुपालन तथा डेअरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर मच्छीमारांनी सिल्वर पापलेट हा मासा राज्य मासा म्हणून घोषित केला जावा अशी मागणी केली होती, जेणेकरून त्याचे महत्त्व लक्षात घेऊन संवर्धनाच्या कामात हातभार लागेल. या घोषणेमुळे कोळी बांधव आणि मत्स्य व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सिल्वर पापलेट या माशामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. प्रामुख्याने पश्चिम किनाऱ्यालगत महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर आढळणाऱ्या या माशांच्या व्यवसायातून अनेक मच्छीमारांचा उदरनिर्वाह चालतो. हा मासा उत्पन्नाचा मोठा स्रोत असल्यामुळे अनेक कोळी बांधवांचं आर्थिक गणित त्यावर अवलंबून आहे. त्याचबरोबर सिल्वर पापलेटची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते, त्यातून देशाला मोठा आर्थिक फायदा देखील होतो. लहान असलेली पिल्ले किंवा गाभुळी असलेल्या मादी पापलेट पकडल्यामुळं त्यांची नवी पिढी निर्माण होत नाही, त्यामुळेच त्यांच्या संख्येत आता मोठी घट झाली आहे. त्यातून त्याचे संवर्धन व्हावे यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. सिल्वर पापलेट किंवा सफेद पापलेट आपण म्हणतो त्याला, पॅम्पस अर्जेंटी असे त्याचं सायंटिफिक नाव आहे. आणि हा आपल्याकडे महत्त्वाचा मासा या दृष्टीने आहे की त्याची चव खूप चांगली आहे, त्याला एक्सपोर्ट व्हॅल्यू आहे आणि हरणे पालघर या याच्यामध्ये तो मोठ्या प्रमाणामध्ये पालघरमध्ये विशेष मोठ्या प्रमाणामध्ये पकडला जातो. ॲक्च्युली आता आपण जर बघितलं तर गेले काही वर्षापासून या पापलेट माशाचं जे प्रमाण आहे मोठ्या साईजचा पापलेट, तर ते घटत चाललेलं आहे. आणि त्याच्याऐवजी आपल्याला छोटे बिस्किट पापलेट किंवा अगदी तळहाताच्या आकाराचे त्यापेक्षाही छोट्या आकाराचे पापलेट आपल्याला बाजारामध्ये मिळतात बघायला. तर ह्या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की जे मोठे प्रजननक्षम पापलेट होते तर त्याची संख्या आता घटत चाललेली आहे. आणि त्याच्याच बरोबर आपण मासे पकडतोय ते त्यांची पिल्ल किंवा ज्युवेनाईल्स पकडतोय. हा मासा तसा खोल समुद्रात सापडणारा मासा आहे. आणि ज्या वेळेला आपण ह्या पद्धतीने मासेमारी जर केली किंवा त्याची छोटी पिल्ल ही काढून घेतली तर कालांतराने असं होईल की हा मासा मिळणार नाही. तर माशाचं जे साईज आहे किंवा कुठल्या वजनाला किंवा कुठल्या आकाराला तो प्रजननक्षम होतो तर याच्यावरती विचार आपल्याला करायला पाहिजे. तर साधारणपणे 350 ग्रॅमच्या वरचा जर पापलेट असेल तर ते आपल्याला म्हणजे ते प्रजनन करणारा मासा असेल. म्हणजे आपण त्याला निदान एक तरी चान्स देऊ की तो प्रजनन करेल. आणि त्याचबरोबर जर आपण इथे ही छोटी पिल्ल पकडण्याचं टाळलं तर त्या पिल्लांनाही मोठं होण्यासाठी वाव मिळेल आणि भविष्यामध्ये आपल्याला मासा मिळेल. तर हे सगळं लक्षात घेऊन म्हणजे आपण त्याचं संवर्धन कसं करता येईल, संरक्षण कसं करता येईल, त्याचबरोबर हा आपल्याकडचा महत्त्वाचा मासा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण त्याला आजचा राज्य माशाचा दर्जा दिला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी.